नमस्कार, मी योगेश कोरडे स्टार एपिक्स न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस पाटलांच्या विविध मागण्याकरता आज नागपूर ऑरेंज सिटी चौकात पोलीस पाटलांचा हा मोर्चा या ठिकाणी धडकला आहे. या मोर्चांचं नेतृत्व विदर्भ पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी केलेलं आहे. पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री नागरगोजेजी आपल्यासोबत आहेत. यांच्या प्रमुख मागण्या आणि यांचं काय नेमकं शासनाकडे म्हणणं आहे हे जाणून घेऊया त्यांच्याकडनं. काय मागण्या आहेत तुमच्या नेमक्या? आमच्या पोलीस पाटलांना किमान आजच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये 15,000 रुपये मानधन दिलं पाहिजे. पोलीस पाटलांचं 60 वर्ष जी वयाची मर्यादा आहे ती 65 वर्ष केली पाहिजे. आणि पोलीस पाटलांना नक्षलवादी एरियामध्ये जर एखाद्या घटनेमध्ये जर शहीद झाला तर त्यांच्या मुलांना शासकीय नोकरीमध्ये घेतलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत केली पाहिजे. आणि पोलीस पाटील रिटायर झाल्याच्यानंतर त्यांना सेवानिवृत्ती म्हणतो तर ती पेन्शन भेटली पाहिजे. हे आमच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो. बरं, या ठिकाणी आता काही सन्माननीय आमदार मंडळी येऊन तुमच्याकडे मोर्चाला आश्वस्त करून गेल्या. काय वाटतं तुम्हाला की या अधिवेशनामध्ये तुमच्या मागण्या ज्या होत्या पूर्ण होईल की नाही? तर आम्हाला अपेक्षा आहे की हे सन्माननीय आमदार साहेब यांनी आमच्या मोर्चाला भेटी दिलेल्या आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो, पण निश्चितपणानं या भेटी ज्यांनी दिलेल्या आहेत त्यांचीसुद्धा भूमिका, त्यांचीसुद्धा पाठिंबा आमच्या या मोर्चाला आहे. आणि निश्चितपणानं की मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता की आम्ही जे मंत्रालयामध्ये तुमच्या मानधनाच्या संदर्भामध्ये मी समिती गठीत केलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल जर माझ्यापर्यंत आला तर निश्चितपणाने मी तुमचा प्रश्न निकाली काढीन, मानधन वाढवून देण्याचं काम करीन. म्हणून मी अशी विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना की त्या समितीचा अहवाल आपल्यापर्यंत आलेला आहे, मग निश्चितपणानं या चालू अधिवेशनामध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि पोलीस पाटलाला न्याय दिला पाहिजे. आणि जर तुम्ही ह्या अधिवेशनात निर्णय नाही घेतला तर निश्चितपणानं आम्ही आंदोलनाचा मार्ग म्हणजे निश्चितपणानं समोर घेऊ आणि शासनाच्या माध्यमातून कशा मानधन आणि कशा मागण्यापत्रात पाडायच्या याच्यासाठी आम्ही निश्चितपणानं खंबीर शासनाचा विरोध करू, एवढंच या ठिकाणी मी सांगू. पोलीस पाटलांच्या या मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी पाठ दाखवली, काय एकंदरीत काय वाटतं की सन्माननीय ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांचा शब्द विधानसभेमध्ये कोणी पाडत नाही आणि त्यांनी येऊन मोर्चाला संबोधित केलं, दोन आमदार त्यांच्या व्यतिरिक्त 3 आमदारांनी पुन्हा संबोधित केलं, पण मुख्यमंत्री प्रत्यक्ष या ठिकाणी आले नाही मोर्चाला समोर, काय वाटतं? असं त्यांचं म्हणणं आलं शासनाचं की मुख्यमंत्री साहेबांना काही दुसरीकडं काम बैठक असल्यामुळं ते त्या बैठकीच्या निमित्ताने गेलेले आहेत म्हणून ते येऊ शकले नाही. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून दीपक केशरकर गृहराज्यमंत्री ते तुमच्या मोर्चाला इथे या ठिकाणी भेट द्यायला येणार आहेत असं त्यांचा निरोप भेटला. धन्यवाद. पोलीस पाटलांच्या या मोर्चाला महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत, तर जाणून घेऊ त्यांच्याकडनं. आज पोलीस पाटील हा सर्वात महत्त्वाचा ग्रामीण भागामधला प्रत्येक खेड्यामधला महत्त्वाचा घटक आहे आणि शासनाचा प्रतिनिधी आहे. या पोलीस पाटलाला फक्त 100 रुपये रोजाप्रमाणे त्याला 3,000 रुपये महिन्याला मानधन मिळतं. फार एवढ्या तुटपुट कमी मानधनामध्ये जवळपास बऱ्याच दिवसापासून पोलीस पाटील हा काम करतो. 8 वर्ष झाले जवळपास आम्ही सारखे लढत असतो, प्रत्येक वेळेस येतो, प्रत्येक शासन दरबारी आम्ही प्रत्येक मिटिंगला येतो आणि त्यावेळेस त्यांचं निश्चित आश्वासनच आहे, कारण त्यांनी आश्वासनं देत राहतात पण त्याची अंमलबजावणी नाही आहे. कारण मागच्याही सरकारमध्ये ज्यावेळेस राज्याचे गृहमंत्री आर आर आभा होते त्यांनी जवळपास 7,500 रुपये देऊ म्हणून असे पूर्ण जवळपास त्यांनी पूर्ण त्या याच्यामध्ये ठरवलं आणि पुण्याला आमचं राज्य अधिवेशन पोलीस पाटलांचं झालं, त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री
आर आर आबा यांनी आम्हाला जवळपास या सगळे आश्वासन दिले, पण हा कुठलाही झाल्याने या सरकारमध्ये आम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही अधिवेशनाच्या टायमाला मोर्चा काढतो, त्यावेळेस येतो, त्यावेळेस आमचे प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना मागण्या करतो आणि ते हो आश्वासन देतात पण अजून अंमलबजावणी नाही. पोलीस पाटलांना मानधन किंवा पगार वाढवून द्यावा लागण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढावा लागतो ही दुर्दैवी बाब आहे. त्यांचे 3,000 रुपये महिना म्हणजे चेष्टा केल्यासारखे ही ताबडतोब मानधन वाढवून द्यावं अशा विधानसभेमध्ये त्यांच्या वतीनं आम्ही दोघेही मागणी करणार आहोत. विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य श्री गणपतरावजी देशमुख यांनी स्वतः मोर्चाला आता या ठिकाणी संबोधित केलं आहे. 3 मागण्या प्रामुख्याने या ठिकाणी आहे आणि आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून या मोर्चाचं आता संबोधित केलं, काय नेमकं या यांच्या मागण्यामध्ये काय विचार होणार? असं आहे की याच्यावर एक कमिटी शासनाने नेमलेली आहे, कारण अशा तऱ्हेचे अनेक कॅडर्स आहेत, परंतु विशेषतः आम्ही सांगितलेलं आहे, आमच्या डीजींशी चर्चा केलेली आहे आणि हे जे कॅडर आहे हे 2 महसूल आणि गृह अशा 2 खात्यामध्ये विभागलं गेलेलं आहे. तर जर ग्रामीण पातळीवरची आपली पोलिसांची एफिशियन्सी सुधारली पाहिजे तर अधिकचे अधिकार पोलीस, त्यांनी मागणी केलेली नाही पण अधिकचे अधिकार पोलीस पाटलांना देण्याची आवश्यकता आहे. त्यांचं मानधन त्यांनी सांगितलं एवढं वाढेल असं नाही, परंतु योग्य असं मानधन त्यांनासुद्धा वाढून मिळालं पाहिजे. इतर काही सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत, निश्चितपणे त्याच्यावर विचार होईल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय केला. मानधनाच्या व्यतिरिक्त सर यांच्या पुन्हा 2 मागण्या आहेत, त्यावर काय विचार होणार आहे? एक असं असतं की इथं मी काही डिटेलमध्ये बोलू शकत नाही, परंतु अनेक मागण्या ते आपल्याला संघटनेची लोकसभा सांगतील की माझ्याशी ज्या ज्या वेळेला चर्चा झालेली आहे त्यावेळेला ज्या लोकल लेवलच्या त्यांच्या मागण्या होत्या, पोलीस पाटलांची भरती बंद होती, काही ठिकाणी काही लोकांवर ॲक्शन झालेली होती, सगळ्या मागण्या जवळजवळ मान्य केलेल्या आहे. एकच महत्त्वाची मागणी त्यांची ही त्यांच्या मानधनाच्या संदर्भात आहे, त्याच्यावर विचार केला जाईल या कामीची.